माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून मी विनंती केली आहे की अनेक पेशंट्स जे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतात आणि ऍडमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतात अशा पेशंट्सच्या संदर्भात सस्पेक्टेड कोविड अशा प्रकारची केवळ नोंद घेतली जाते आहे। मी या संदर्भात दोन केसेस या त्यांच्या नजरेस आणून दिले आहेत आणि अशा एकाच हॉस्पिटलच्या 44 केसेस या माझ्याकडे आहेत आणि इतरही हॉस्पिटल्सच्या मिळून 100 वर अशा केसेस आहेत की ज्या ठिकाणी पेशंट ऍडमिट झाल्यानंतर सस्पेक्टेड कोविड लिहिलेलं आहे, आयसोलेशन वॉर्डमध्ये ऍडमिट करण्याचा ॲडवाईस केलेला आहे, स्वॅब घेण्याचा ॲडवाईस केलेला आहे, परंतु स्वॅब घेण्यात आलेला नाही आणि एका पेशंटच्या केसमध्ये तर 4 स्वॅब घेण्यात आलेला नाही आणि 4 तो पेशंट मृत्युमुखी पडल्यानंतर सस्पेक्टेड कोविड अशा प्रकारची नोंद करून ती बॉडी त्यांच्या घरच्यांना देण्यात आली आहे। यामुळे अनेक प्रश्न तयार होत आहेत। एकीकडे कोविडमुळे मृत्यू झाल्याची नोंद झाल्यामुळे तो आकडा कमी होतोय, पण त्याचवेळी प्रेताची विल्हेवाट लावताना नॉन कोविड प्रेत आहे अशा प्रकारे विल्हेवाट लावली जाते आणि त्याचसोबत त्यांचे जे घरचे लोक आहेत, जे असिम्प्टोमॅटिक हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत, यांना क्वारंटाईन केलं जात नाही, त्यांची कुठली तपासणी केली जात नाही, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कोविड वाढण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात पसरते आहे आणि अजाणतेपणे ते अनेक लोकांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून कोविडचं संक्रमण करू शकतील अशा प्रकारची अवस्था तयार होते आहे। आणि म्हणून मी विनंती केली आहे की या संदर्भात लक्ष घालण्यात यावं। ज्या बॉडीज आपण रिलीज केलेल्या आहेत, किमान त्यांचे जे नातेवाईक आहेत, क्लोज कॉन्टॅक्ट आहेत, जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहेत, यांना क्वारंटाईन करून त्यांची तपासणी करण्यात यावी आणि त्याचसोबत अशा प्रकारे ज्यावेळेस एखादा व्यक्ती ऍडमिट होतो तर जो प्रोटोकॉल आहे की ऍडमिट झाल्याबरोबर त्याचा स्वॅब घेणे, तो प्रोटोकॉल तंतोतंत पाळण्यात यावा अशा प्रकारची देखील विनंती मी माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे।